विषयावर बरेचसे सोहळे उत्सव व विविध कार्यक्रम पार पडत आले आहेत आणि यापैकीच आजचा आपला खारघर विभागातील आरती अवधूता सोहळा. आज आपण सर्व आरती अवधूतावर विवेचन व आरती अवधूता म्हणजे नक्की काय याचा अर्थ समजून घेण्यासाठी इथे एकत्रित जमलो आहोत आणि या विषयावर मार्गदर्शन करण्याकरिता व आपले बोध आणि विचार मांडण्याकरिता आज आपणास खूप छान छान असे वक्ते लाभले आहेत. तरी आपण या सर्वांचे विचार वाढवणे ऐकण्यासाठी वेळ न घालवता पुढील कार्यक्रमास सुरुवात करूया. रमेश, आता आरती अवधूतावरती आपले विचार आणि श्री सद्गुरु पंत महाराज बाळीपुंजीकर यांच्याबद्दलचा जो प्रेम आहे आरती अवधूतामधून आपल्याला जो समजतो तो व्यक्त करायला गायत्री दिवेकर कल्याण डोंबावली पंतभक्त मंडळ अजून आपलं मनोगत व्यक्त करतील. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार, माझं नाव गायत्री दिवेकर. मी आज आरती अवधूतावर बोलणार आहे. अवर्णनीय प्रेमा. श्री पंत महाराजांनी पद क्रमांक 1947 या पदामध्ये अनन्य भक्ती मुशी बाजी प्रेम रस भरला तोची अवधूत पुतळा असे सद्गुरु बाळप्पांचे म्हणजेच अवधूताचे वर्णन केले आहे. अशा या अवधूताची केलेली आरती म्हणजेच आरती अवधूता. या आरतीतल्या शेवटच्या चरणावर मी आज माझे विचार मांडणार आहे. हा जन्म फक्त प्रेम भोगण्यासाठी झाला आहे, प्रेम लुटण्यासाठी झाला आहे, प्रेमा उपभोगण्यासाठी झाला आहे व ही खूणगाठ श्री बालमुकुंद महाराजांनी श्रीपंत महाराजांना व श्रीपंत महाराजांनी आपल्या अंगात रुजवली भिनवली आहे. प्रेम भोगायचे प्रेम शब्दाशी संबंधित असणारे माया ममता आपुलकी असे अनेक शब्द आहेत. प्रेम हे आई बाळ बहीण व भाऊ पती पत्नी अशा अनेक नात्यांमध्ये असते हे आपण पाहतो. पण इथे श्रीपंत महाराज म्हणजेच श्रीपंत माऊली आणि आपण यामधील प्रेम अभिप्रेत आहे. म्हणजेच श्रीपंत माऊलींचा प्रेमा उपभोगण्यासाठी आपला जन्म झाला आहे. हे आपले भाग्यच म्हणायचे. खरेच श्रीपंत माऊलींचा प्रेमा हा आई व बाळ यांच्यामधील प्रेमालाही मागे टाकणारा आहे. तो अवर्णनीय व अतुलनीय असा आहे. जर आपल्या बरोबर श्रीपंत महाराजांचा प्रेमा असेल तर संसारातील विषयांचा कल्पनांचा आपल्याला त्रास होणार नाही. खरंच प्रत्येक वेळी प्रत्येक संकटकाळी सुखदुःखाचे वेळी श्रीपंत महाराजांच्या प्रेमाचे छत्र त्यांच्या प्रेमाची चादर आपल्या बरोबर असते. खरं तर श्रीपंत माऊली प्रत्येक वेळेस आपल्याला जपते, आपल्यावर प्रेम करते. परंतु आपण मात्र श्रीपंत महाराजांवर तितकेच प्रेम करायला कमी पडतो असे मला वाटते. क्षणोक्षणी विसरतो तुझला परी राखीसी निशिदिनी मजला या ओळीप्रमाणेच आपल्याला सद्गुरूंचा अगदी क्षणोक्षणी विसर पडतो. परंतु सद्गुरू माऊली मात्र प्रत्येक वेळेस आपल्याला सांभाळून घेते. त्याप्रमाणेच आपणही सद्गुरूंच्या प्रेमाची सद्गुरूंची आठवण सतत ठेवली पाहिजे. आपण जरी सद्गुरूला विसरलो तरी त्या सद्गुरूचा आपल्यावरचा प्रेमा कधीच कमी होत नाही. आणि म्हणूनच आपणही सद्गुरूंचा प्रेमा विसरता कामा नये. तर आता हे प्रेम सहजासहजी उपभोगता येते का? तर नाही. श्रीपंत महाराजांचे कृपाछत्र प्रेमछत्र आपल्यावर हवे असेल तर आपल्यालाही श्रीपंत महाराजांची सेवा त्यांची साधना करायला हवी. ते आपले कर्तव्य आहे आणि तेथेच आपण कमी पडतो असे मला वाटते. पण शेवटी ती आई आहे. आपण कसेही वागलो काहीही केले तरी ती माऊली आपल्यावर अविरत प्रेम करते. श्रीपंत माऊलींचा प्रेमा कधीच नाहीसा होत नाही. कारण आईचे प्रेम कधी कमी होते का? पण असे जरी असले तरी आपण चुकत असू तर आपल्यावरच्या प्रेमाखातर ती माऊली आपला कान पिळायलाही कमी करत नाही.
पण तेही निवळ आपल्या प्रेमापोटी. श्रीपंत माऊलींची साधना, त्यांचे नामस्मरण करून आपल्यातील मी तूपणाचा भाव गेला तर आपल्याला प्रेम उपभोगता येईल. खरंच प्रेम हा शब्द जरी छोटा असला तरी त्याचा गर्भित अर्थ खूप मोठा आहे. श्रीपंत महाराजांच्या प्रेमाबद्दल कितीही बोललो तरी कमीच आहे, कारण हा प्रेमा शब्दामध्ये व्यक्त होणारा नाही. ज्याने हा प्रेमा अनुभवला त्यालाच या प्रेमाची खरी गोडी कळेल. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद. विचार मांडलेले आहेत, तर पुढील मनोगत व्यक्त करायला हेमाली विजय मिस्त्री कल्याण डोंबवली पंत भक्त मंडळ यांना मी इथे आमंत्रित करतो. श्री गुरुदेव. नमस्कार, मी हिमाली मिस्त्री. आज मी माझे मत व्यक्त करणार आहे. एक दैवी संकल्प. 3 सप्टेंबर 2018 पासून आरती अहूजा या महाआरतीचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष सुरू झाले. पंत महाराजांनी आरती अवधूता या ही आरती आपल्या सद्गुरूंना म्हणजेच बाळप्पांना आपल्या 38व्या वर्षी म्हणजेच 1893 साली अर्पण केली. बाळप्पांनी अवधूत स्वरूप मानून ही आरती गोकुळाष्टमीच्या दिवशी म्हणजेच आपल्या जन्माच्या दिवशी लिहिली. आरती म्हणजे काय, आरती का करावी असे प्रश्न मला नेहमीच पडत. मी 7वीत असताना माझा अनुग्रह झाला. मी व माझ्या घरातील सर्वजण कल्याण डोंबिवलीतील सत्संगाला जातो. तेथेच माझा व माझ्या भावाचा अनुग्रह झाला. माझा अनुग्रह झाल्यानंतर मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे हळूहळू मिळू लागली. श्री पंत महाराजांनी आरती अवधूता या शीर्षकाखाली एक आरती केली व ती आरती जेव्हा त्यांच्या भक्तांनी म्हटली तेव्हा अनंत ब्रह्मविद्या जणू सोप्या साध्या सरळ भाषेत व शब्दात परम स्वतःतून लढिवारपणे खेळत बाहेर आली व भक्तांच्या अंतःकरणाला आणि अंतरात्माला परमात्माची ओढ लागली. आरती म्हणजे सभोवती पसरलेला आनंदच. आरतीचा प्रकाश अंधाराला नाहीसा करतो, आपल्या आत्म्यातील अंधकारणाला नाहीसा करण्यासाठी आरती केली जाते. सद्गुरुजी आरती करण्यातला आनंद हा शुद्ध आनंदच आहे. सद्गुरु म्हणतात मी काय आणि तू काय, आपण सर्व एकच आहोत. तुझा हा मीपणा सोडून तुझे सर्वस्व अवधूताच्या चरणी लीन कर. तू सर्वत्र मला पहा. मी आणि तू हा वेगळेपणाचा भाव टाकून दे. मीपणा धरून कधीच भक्ती करू नकोस. नेहमी निर्मळ व स्वच्छ मनाने भक्ती कर. तू तुझा नाहीच हे जेव्हा तुला जाणवेल व सर्वस्व अवधूताला अर्पण करशील तेव्हा तुला त्या थोर संतांचे दर्शन होईल. सर्वसामान्यांना हे अद्वैत करणे शक्य नाही. म्हणूनच सद्गुरूंनी ज्ञान व अज्ञान या भावनांच्या खेळाचे वर्णन केले आहे. सद्गुरूला खरे तर ज्ञान व अज्ञान या दोन्ही गोष्टीचे शुद्ध रूपच असतात. आपले मन चंचल वृत्तीचे असते, त्यामुळे आपले चित्तही स्थिर राहू शकत नाही. आपल्या चित्ताला स्थिर शांत व सुख देण्यासाठी आपले मनही स्थिर व्हावे लागते. श्री पंत महाराज म्हणतात जो या ज्ञान अज्ञानाच्या खेळात रमला नाही त्याच्या चित्ताला सुख नक्कीच मिळणार. जो निरंगत रंगला तो सर्व जगी धन्य झाला. श्री पंत महाराजांनी आपल्या चित्तशक्तीची किरणे आपल्या सर्व भक्तांच्या अंतःकरणात बिंबवली आहे असे सांगून त्यांनी प्रेमाचे तत्व मांडले आहे. पंत महाराजांनी या आरतीत असे काही शब्द मांडले आहेत की जे भक्तांच्या हृदयाला थेट भिडतात. ही आरती म्हणताना नेहमीच भक्तांच्या चेहऱ्यावर आणि मनात आनंदाचे लोट वाहत असतात. श्री पंत महाराज म्हणतात आपला जन्म मुळातच सद्गुरूचे प्रेम उपभोगण्यासाठी झाला आहे. याची खूण दत्ताने बाणवली आहे.
प्रेमाचे जगातले अपरिहार्यत्व येथे अधोरेखित केले आहे. या बाळेकुंद्रीच्या राजाने आपल्याला नेहमीच प्रेम दिले आहे. ही आरती लिहिली जावी हा खचित योगायोग नव्हे तर दैवी संकल्पच आहे. श्री गुरुदेव. इथून पुढे विशाल रमेश बेलवडे कल्याण डोंबिवली पंतभक्त मंडळ बोलते. या आरतीतील शेवटचे कडवे म्हणजे प्रेमास्तव हा जन्म घेतला बाणली खुड दत्ता हे मनास स्पर्शून गेले. माझे विचार मांडताना मी या ओळीपासूनच सुरुवात करणार आहे. प्रेमास्तव हा जन्म घेतला बाणली खुड दत्ता. श्रींच्या वाङ्मयात अनेक ठिकाणी प्रेमा हा शब्द आलेला आहे. प्रेम आणि प्रेमा ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपल्या आजूबाजूस असलेले आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक शेजारी पाजारी यांच्यावरही आपले प्रेम असते. पण ते प्रेम थोडे स्वार्थी असते. ते प्रेम करण्यामागे आपला काही ना काहीतरी स्वार्थ दडलेला असतो. आपली आई आपल्यावर जे प्रेम करते त्याला आपण प्रेमा म्हणू शकतो. ते खरे प्रेम असते. आपल्या सर्वांची आई एकच, ती म्हणजे श्री पंत महाराज. आपली जन्म देणारी आई आपल्याला मदत करते. आपल्या सुखदुःखात सतत आपल्याबरोबर असते. आपले काही चुकत असेल तर आपल्याला ओरडते, सांगते आणि आपण ऐकत नाही असे कळले तर मारते सुद्धा. त्याचप्रमाणे आपली श्री पंत मावली सद्गुरू मावली आपल्याला सतत सांभाळते. आपण चुकीच्या मार्गावर जात असू तर ती आपल्याला योग्य मार्गावर आणते. कारण सद्गुरूच्या मनात आपल्याबद्दल फक्त प्रेम आणि प्रेमच असते. अशा या मातृरूपी सद्गुरूचा प्रेमा बघण्यासाठीच आपला जन्म झालेला आहे. आणि आपला जन्म म्हणजेच आपला अनुग्रह झालेला आहे. आपला अनुग्रह व्हायच्या आधी आपल्याला मार्गाबद्दल विशेष असे काही माहीत नसते. आपला अनुग्रह झाल्यानंतर वाचन सोहम ध्यान इतरांचा अनुभव ऐकून आपल्याला मार्गाचे महत्त्व कळते. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपण अहंकारी न होता श्री पंतांनी जो बोध केला आहे, जो पुस्तकात लिहिला आहे, त्याचा आनंद घ्यावा, ते प्रेम भोगावे. श्रीमद पंत महाराजांनी पुष्पसात पराग 32 असे म्हटले आहे की सद्भक्तीचे जीवन बीज म्हणजे निरंतर प्रेम. ज्ञान व वैराग्य यांना मागे सारून सद्भक्तीचे पाऊल नेहमी पुढे असते. या वाक्यातील निरंतर प्रेमा हा शब्द मला खूप महत्त्वाचा वाटला. निरंतर प्रेमा म्हणजे आपल्या सुखदुःखात अडअडचणीत सतत न चुकता आपल्या गुरुमावलीचे नित्य स्मरण करायचे. जर आपण आपल्या सद्गुरूचे निरंतर स्मरण करीत राहिलो तर आपल्याला प्राप्त झालेल्या ज्ञानाचा अहंकार नाही होणार. आणि आपली भक्ती जर सद्भक्ती असेल तर ती खंडितसुद्धा होणार नाही. आपल्याला जे ज्ञान अवगत झालेले आहे त्याचा अहंकार न करता आपण तो नष्ट केला पाहिजे. आणि अहंकार नष्ट केल्यावर आपल्याला प्रेमा भोगायला मिळतो. आपण जर अहम ब्रह्मास्मीचा भाव टाकला नाही तर आपल्याला अवधूताचे दर्शन कसे होईल. कारण तू सर्वत्र भरून राहिला आहेस तर मी तूपणाचा भाव टाकून दर्शन दे संता. संत म्हणजे आपल्यातला जो मी आणि तू असा द्वैतभाव आहे तो संपवल्याशिवाय आपल्याला आपल्या सद्गुरूचे आपल्या अवधूताचे दर्शन कसे होईल. शेवटी श्री पंतांच्या शब्दात सांगायचे झाले तर सद्गुरू पूर्णपणे शरण जावे तेव्हाच स्वार्थत्याग सहज होऊन तनुमनधन अर्पण होऊन खरी भक्ती म्हणजे काय हे कळते. तर अशा या अवधूताची जो आपल्या सर्वांच्या आत बसलेला आहे त्याची आपण आरती करूया. आरती अवधूता जय जय आरती अवधूता. फारच कौतुक वाटतंय की लहान मुलं आणि तरुण मुलं की जो विषय तत्वज्ञानाचा आहे प्रेमाचा आहे त्याच्यावरती एवढा अभ्यास करून बोलतायत की सामान्य माणसांना ते समजायला फार वेळ लागतो किंवा बोलायला सुद्धा वेळ लागतो की आपल्या मनातल्या भावना सामान्यतः सांगायचं जरी झालं तरी पण कितीतरी वेळ लागतो आपल्याला. आणि जे पंतांचं वाङ्मय आहे जे एकदम काय वाघिणीचं दूध आहे ते प्रेमाने कसं ग्रहण करायचं हे आपल्या मुलांना शिकवायला नको. आणि सहजगत्या ती लोक आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. असाच एक वाघ आपल्यापुढे येतोय जो वयवर्ष 11 आहे.
रवी क्षीरसागर खारघर मधून श्री गुरुदेव आरती अवधूता जय जय आरती अवधूता। आरती अवधूताची का तर अवधूत म्हणजे क्षणिक माय सोडून सदा श्वासवत मार्ग धरला असा असा आत्मरत्व जो अमर आहे सर्व मंगल दुतलेले ज्या ज्याला कशाची ही बंधन नाही ना नित्य मुक्ती असून चराचरात व्यापून भरलेला जो आकाशातून ही श्रेष्ठ असून ज्याला कशालाच अभिमान नाही जो नित्य मुक्त आहे नित्य शुद्ध ज्याला पापाचे भय नाही ही पुण्याची आशा नाही निशंक हो जो सदा स्थित प्रज्ञा शांत प्रिय सदा स्वच्छंद प्रेमळ अचल तत्स्थ एकनिष्ठ शांत स्वरूप सदा निर्मल आत्मनिष्ठ ज्ञानी असा असून त्याची आरती म्हणजे सद्गुरूंची आर्त चित्ताने केले रू आळवणी सदा की तू शिवाय म्हणत शिवाय म्हणत अन्य दैव्य नसे जे काही आतभर खेळ चालला तो तेच तू करून घेत आहे बोलायला झालं तर स्टेजवरती उभं राहायला पण धाडस लागतं आणि एवढ्या लहान वयांमध्ये एवढ्या सर्वांसमोर उभं राहून बोलणं हा पण मोठी गोष्ट आहे ठीक आहे तर आता पुढे गौरी आपलं मनोगत व्यक्त करतील मोस्ट इम्पॉर्टंट मनी नो नॉट एट ऑल टाइम इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन आर टुडेज डे टू डे लाईफ एव्हरीवन इज रशिंग बिहाइंड द टाइम and all are working not for ourselves but for the sticks of the clock right time is the thing which is not in our hand once past cannot be brought back and we can't also predict the future like what's going to be happen tomorrow and never can wonder that what will be the tomorrow we just have to live we just have to dwell in the practical present and work strive hard that how can our future would be good Shri Panta Maharaj has mentioned the same thing in one of my favorite pada which is as follows प्राप्त घडी तुझी साधून पुढची घडी तव हाती नाही गेले ते गेले मागोती नये भविष्य कोणी पाहिले नाही श्री पंत महाराज सेज इट्स अनसर्टन दॅट ह्युमन बर्थ इज नॉट अगेन वी आर नॉट गोइंग टू बी इन ह्युमन बर्थ इन द नेक्स्ट जनरेशन राईट नाव वी आर ह्युमन इन द नेक्स्ट बर्थ वी मे बी एनी लाईक वी कॅन बी अ कॉक्रोच ऑल्सो राईट So, the human birth which Shri Panta Maharaj has given us, we have to make our human birth significant with the help of Guru Krupa. Shri Pantanji, aplyavar nehmis Krupa aste. Never sweat our mind for the bad deeds which we have done in the past. Never miss the precious time which we have got in what we have done in the past. Present is the independence. Present is in the independence and which we can make it joyful by living the life with Sadguru Namasmaran and continuous bhajan. No one has seen the future, right? And even we don't know that today we are alive and what about tomorrow? Are we alive or not tomorrow? And how will be our conditions and what will be the conditions we will be facing tomorrow? It must be favorable and unfavorable also. So we should have to utilize the golden time given by our Sadguru in constant Sadguru Namasmaran. Bhogi le bhogi si bita na mani si vasti sada tujh
फाइव सेंसेस इन मराठी ध्यान शब्द स्पर्श रूप रस आणि गंध वी हॅव गॉट एंटँगल्ड इन दिस अँड वी नेवर गेट रीड ऑफ दिस एव्हरी टाइम वी आर ऑलवेज एंगेज इन आर डेली थिंग्स अँड वी आर जस्ट हॅव गॉट एंटँगल अँड टू बी ट्रू लाईक समटाइम्स वी नॉट इवन गेट टाइम फॉर सद्गुरु वी फॉरगेट यार वी कांट रिमूव ॲटलीस्ट 5 minutes फॉर सद्गुरु इनफॅक्ट सद्गुरु स्टेट्स वी आर ऑल एंगेज इन द कंटिन्युअस फेक फॉर्मॅट येस इट्स अ फेक फॉर्मॅट बिकॉज द ॲज मेनी ऑफ द स्पीकर्स मेन्शन हियर दॅट द लव इट्स नॉट अनकंडिशनल लव ॲज सद्गुरु माऊली डज टू अस ऑल द लव इन दिस युनिवर्स इट्स ॲटलीस्ट अ फेक हेन्स इट्स अ फेक फॉर्मॅट टू ओवरकम दिस क्रायसिस सद्गुरु हॅज गिवन अ ब्युटिफुल मार्ग ऑफ सद्गुरु शरण प्राप्ती अँड ब्रह्मांड प्राप्ती फॉर दॅट टू थिंग्स आर मोस्ट इम्पॉर्टंट कॉन्स्टंट नामस्मरण ऑब्विसली अँड गेटिंग इन्वॉल्व इन द भजन विच दिस बोथ आर व्हेरी फॅसिनेटिंग वेज थ्रू विच वी कॅन गेट क्लोज टू आर सद्गुरु अँड एन्जॉय द स्वीटनेस ऑफ आर सद्गुरु अँड वी ऑल नो दॅट हाऊ मच लव्हिंग आर सद्गुरु इज my always belief that like a mother Sadhguru is loving and his love is very unconditional and very vast Sadananda Sadhguru Datta Bhajani Khele Prema Dohi Namasmaran and Bhajan these two are the best combination to test the sweetness of Guru Maya lastly Shri Pant Maharaj states that regular bhakti of Sadhguru would lead to the soul as well as the mind. With the help of Namasmaran, our soul and mind gets peace. We feel really pleasure and our minds comes to the state of peace. If our heart and mind comes to the state of peace, it becomes really easy to get to our Sadhguru and make our birth more significant. Shri Guru Dev Bhakti. आता देवेंद्र भगत उरणमधून आपलं मनोगत व्यक्त करतील. आरती अवधूता जय जय आरती अवधूता. आपल्याला पंतांनी त्या अवधूताचा जय जयकार केलेला आहे आरतीमध्ये. तर हा अवधूत कोण आहे असा खरा प्रश्न आहे की हा अवधूत कोण पंतांनी कोणाच्यासाठी आरती म्हटली आहे किंवा कोणाला अवधूत देण्यासाठी आरती म्हटली हा खरा पहिला प्रश्न आहे की हा अवधूत कोण. तर मी आणि तुम्ही आपण सगळे अवधूत आहोत. मग अवधूताची काय व्याख्या म्हणजे अवधूत नक्की कोण आहे. तर संसार आणि परमार्थाची जो सांगड घालतो तो अवधूत. आता कशी ते मी तुम्हाला सांगतो की पंतांनी काय सांगितलेलं आपल्याला संसार करून परमार्थ काय ही आरती कोणासाठी लिहिली आपल्यासाठी म्हणजे आपण अवधूत आहोत. संसार करून संसार आणि परमार्थाची खरी सांगड घालणारा तो अवधूत. आता ही आरती आपल्यासाठी कशी आता आपण गृहित धरूया की पंतांनी काय सांगितलंय की मी तुपाणाचा भाव टाकून दर्शन दे संता. आता हा तुम्हाला सांगतो तुम्ही संन्यास घेतला एकांतात गेला तुम्हाला याची अनुभूती येईल का हो मितुपणाच तिथे मितुपणा कुठला आहे काहीच नाही. संसार करा बघा मितुपणा येतो आणि हा आलाच पाहिजे पूर्णता. पंतांनी काय सांगितलंय की संसारात तुम्हाला मितुपणा येईल ना आणि हा मितुपणा टाकण्याची आणि तो टाकण्याचं पंतांनी सांगितलेलं आहे आणि तो कधी सांगितलंय जर आपण संसारात नसतो तर पंतांचा बोध आपल्यासाठी नसताच. ज्ञानात ज्ञान कुठे तुम्हाला भेटेल जंगलात ज्ञानात ज्ञान नाहीये. तुम्ही संसारात जेव्हा वावराल तेव्हा तुम्हाला ते ज्ञानात ज्ञान असेल आणि या ज्ञानात ज्ञानातूनच तुम्हाला ते प्रेम मिळणार आहे आणि सुख जे म्हणाल तर ते ज्ञानात ज्ञानातूनच मिळणार आहे.
पंतांनी प्रेमास्तव जन्म घेतला, नुसतं म्हटलेलं नाहीये, खरोखर प्रेम केलेलं आहे. आता मागासपासून मी बघतोय सगळ्याचं जरा सिरियस वाटते की आपण पंतांचा प्रेम बघायला आलेला होता की असं असं काही घन ऐकायला आलेलं नाहीये. आणि जो काही जो सांगतोय ना तो खरोखर सांगतो, आपण सगळे आनंदाने ऐकूया असं आहे. म्हणजे समोरचा आता मी जो बोलायला उठलेलो आहे ना, तुम्हाला असं बर्डन वाटलं नाही पाहिजे ना, मी माझ्याच कुटुंबात बोलते असं मला वाटलं पाहिजे. सगळ्यांनी आनंदाने बोलले आणि बोलणाऱ्याने मी मागे सांगतो, खरोखर लहान मुलांचं कौतुक आहे, छान आहे. पंत मांडायला सोपा आहे, फक्त पंत मांडायचा खूप सोपा आहे. आणि पंतांनी सांगितलं प्रेमास्तव हा जन्म घेतला, तर नुसतं सांगितलं का हो नुसतं. पंतांनी नुसतं प्रेमास्तव जर सांगितलं असतं, मोठा ग्रंथ लिहिला असता प्रेमावर, तरी त्याची आपल्याला प्रचिती आली नसती. पंतांनी पहिलं प्रेम केलं, पहिलं शिष्यावर प्रेम केलं आणि मग लिहिलं की प्रेमास्तव हा जन्म घेतला. बाळ निकुण नव्हता, मात्र जसा बाळाप्पा वागला, बाळाप्पानी जसं शिष्यावर प्रेम केलं, तद्वत पंतांनी प्रत्येक शिष्यावर प्रेम केलं. पंत म्हणतात क्षण क्षणी विसरतो तुझला परी राक्षी निशिदिनी मजला. बघा क्षण क्षणाला विसरतो आपण, क्षणाक्षणाला त्या पंतांना विसरतो, परी राखीशी निशिदिनी बदला. बघा आपण क्षणाक्षणाला त्या पंतांना विसरतो आणि पंत क्षणभर आपल्याला विसरले, तर आपलं काय होईल? विचार करण्यासारखा प्रश्न आहे की क्षणभर पंत विसरले तर आपलं काय होईल. पण ते क्षणभरही विसरत नाही म्हणून आपण, आणि हा पंतांनी जो असा बाळापाने दिल्याप्रमाणे चालवलेला आहे की प्रेमास्तव हा जन्म घेतला बाण निपुण दत्ता, तसं आपलं एकमेकावर प्रेम करायचं. आणि हीच खरी आरती अवतूता. आरती अवतूताचं जे शेवटी प्रेमास्तव प्रेम प्रेमास्तव हा जन्म घेतला बाण निपुण, ही प्रत्येकाने प्रेमाची खूण बांधली तर खऱ्या आरती अवतूता जीवनात फुटल्यासारखं होईल. श्री गुरुदेवन. खूप छान. देवादत्त यांनी त्यांच्या मते आरती अवधूता त्यांना काय वाटतं हे आपल्याला खूप छान अशा पद्धतीने ते सांगितलं आहे. आता यानंतर मी आमंत्रित करतो अक्षदा रमाकांत शिंदे गोहेगाव. आरती अवधूता ही आरती श्री पंत महाराजांनी गोकुळ अष्टमी 2 सप्टेंबर 1893 ला स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिली आणि या आरतीला 125 वर्ष पूर्ण झाली आहे. म्हणून आपण हे वर्ष शतकोत्तर वर्ष म्हणून साजरे करीत आहोत. 125 वर्ष झाली तरी चिरतरुण असे हे काव्य त्रिकाला वाजित असून सत्य आहे. आरती म्हणजे अर्थभावनेने आपल्या गुरुला मारलेली हाक आणि अवधूत. त्यातील अ म्हणजे संसारातील पाशातून पंचविषयाच्या बंधातून सुटलेले जागृती स्वप्न सुषुप्ती या तिन्ही अवस्था. त्याचे चित्त शुद्ध असून तो नेहमी ब्रह्मानंदात वावरतो, मग्न असतो, हे अकाराचे लक्षण झाले. व तो वाचणाराही आहे ज्याने शुभ वाचनेचा देखील त्याग केला आहे, ज्याला अंतकरण शुद्धीची गरज राहिली नाही, जो सिद्धावस्थेला पोहोचलेला आहे, ज्याचे बोलणे मधुर आहे, कोणालाही त्याच्या बोलण्याने दुःख अगर त्रास होत नाही, तो नेहमी वर्तमान काळात समाधानात आनंदात वावरतो, भविष्यकाळाची चिंता करत नाही, हे अकाराचे लक्षण आहे. भू त्याची गोत्रे नक्षत्रिये धुसर म्हणजे त्यागाच्या राखेने विभूषित झालेले, त्याचे चित्त राग द्वेषरहित शुद्ध झालेले, योग जप तप याची धारणा व ध्यान करण्याची गरज नाही, कारण तो ब्रह्ममय झालेला आहे. आणि त ज्याला फक्त आत्मज्ञान तत्वाची चिंता आहे, संसाराची चिंता त्याने सोडून दिली, जो अज्ञानाच्या अंधारातून बाहेर पडला आहे, अशा लक्षणांनी युक्त अशी त्याची स्थिती आहे, त्याला अवधूत असे म्हणता येईल. आरती आपण रोज म्हणतो, पण खऱ्या अर्थाने त्या आरतीचा अर्थ समजून घेणे खूप महत्वाचे आहे. मी वेगळा तू वेगळा हा द्वैतभाव काढून टाकून सद्गुरूची कोणावर कशी कृपा होईल हे सांगता येत नाही. मी पण नाहीसा झाला की अनन्य भक्ती घडते. कर्म खोटे, करता खोटा आणि कारणही खोटे, म्हणूनच कर्तेपणाचे ओझे नको. मी ब्रह्म नित्यमुक्त अकर्ता असे मानण्याऐवजी तू तूच सर्वत्र आहेस, मी नाहीच अशी सद्गुरूविषयी भावना धरली पाहिजे. मीच देह आहे, मीच कर्ता आहे, असं मी माझे मनाचा देहाभिमान
नंदगुरुच्या चरणी अर्पण केल्यावर खऱ्या अर्थाने आपल्याला आत्मशांती घडते. मीपणा आपला अहंकार वाढवतो. अहम काढून टाकणे ही काही सोपी गोष्ट नाही. हा अहंभाव घालवण्यासाठी अंतरात स्वभाव करावा लागतो. म्हणूनच आपल्यातल्या या मीला कूपन दिले पाहिजे. सद्गुरु आपल्या एकनिष्ठ भक्तांना कोणताही द्वैतभाव न करता दर्शन देत असतो. आपण फक्त त्याचे नामस्मरण सतत चालू ठेवावे. ज्ञान आणि अज्ञान या एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्ञान म्हणजे ब्रह्मप्राप्तीची विद्या आणि अज्ञान म्हणजे स्वस्वरूपाचे विस्मरण. म्हणजेच मी ब्रह्म आहे असे समजणे आणि मी असे समजणे हे ज्ञान आणि मी कोण हे मला कळत नाही हे अज्ञान. उदाहरणार्थ साखर गोड आहे ते आपल्याला माहीत आहे ते झाले ज्ञान. पण ती का व कशी गोड आहे ते आपल्याला माहीत नाही ते झाले अज्ञान. मग असा अज्ञानी शिष्य गुरुकडे शरण जातो. गुरु त्याला आत्मज्ञान देऊन त्याच्या मनातील सर्व शंका दूर करतो. त्यास आत्मस्वरूपाची ओळख करून देतो. तो शिष्य आत्मसुखी होतो. अज्ञान आहे म्हणूनच ज्ञानाची किंमत कळते. अशा ज्ञानाज्ञानाच्या बंधमोक्षांचा खेळ खेळून सद्गुरू आपल्याला आनंदी करत असतो. सद्गुरूचे अनंत प्रेम भोगण्यासाठीच आपला हा जन्म झाला आहे. सद्गुरूचा प्रेमा पाहून अक्षरशः मन भारावून जाते. सद्गुरूच्या ध्यानामध्ये असताना बाकी सर्व कामाचे ध्यान आपण विसरून जातो. पण हेच कामे सद्गुरूच्या कृपेने पूर्ण होतात. याचाच अर्थ सद्गुरूची भक्तांवर असणारी कृपादृष्टी. शेवटी करता करविता तोच. आपण सर्व काही त्याच्यावर सोडून सद्गुरू चरणी निश्चिंत राहून फक्त शांती भोगायची व सद्गुरू प्रेमा अनुभवायचा. एकदा की आपण सद्गुरूला शरण गेलो मग परत आपल्याला चिंता करायची काय गरज. सद्गुरूने आम्हाला आपले म्हटले की झाले. मग आमची काय करायचे आणि आम्हाला कसे ठेवायचे हे तो बघेल. पण त्यासाठी आपण सतत सद्गुरूच्या भजनात ध्यानात नामस्मरणात राहिले पाहिजे. आपला हा सद्गुरू इतका विशाल आहे जणू अनंत कोटी ब्रह्मांड नाही. तो काही सांगायची किंवा त्याच्याकडे काही मागायची गरज नाही. तो त्याच्या कृपेने भक्तांची नेहमी भले करत असतो. आपल्या प्रत्येक कोणातून अगदी तळमळीने सांगणारा मी तुमच्यातच आहे मला तुमच्यातच पहा. मी आणि तू काही वेगळा नाही आपण एकच आहोत. फक्त माझे नामस्मरण माझे ध्यान सतत चालू ठेवा एवढीच त्या सद्गुरूची माफक इच्छा आहे. म्हणून आपण कायम सद्गुरूच्या सहवासात राहून त्याची मनोभावे भक्ती करून आपले जीवन सुखी व समाधानी केले पाहिजे. जी गुरुदेव करतो. आपण इथे सर्व आर इति अवधूता या विषयावर बोधपीठ कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेलो आहोत. हा बोधपीठ कार्यक्रम इथे सर्व ठिकाणी करण्यात आलेला आहे. आज खारघर येथे आर इति अवधूता या विषयावर बोधपीठ कार्यक्रम करण्यात आहे. सर्वप्रथम उपस्थित मान्यवर व माझे सर्व गुरुबंधू आणि गुरु बहिणी यांना माझा प्रेमाचा नमस्कार. दत्त संप्रदायामध्ये श्री पंतनित्या त्या कोणीही गेलेल्या नाहीत. जवळपास 91 आरत्या आहेत. त्यातील 40 आरत्या सद्गुरूचे सामर्थ्य व महात्म स्पष्ट करणाऱ्या आहेत. 21 आरत्या श्री दत्तात्रेयांच्या अवतार कार्याबद्दल माहिती देणाऱ्या आहेत. तर 2 आरत्या अवधूतावर तर आत्मानुभव व्यक्त करणाऱ्या 21 आरत्या असून प्रत्येक आरती अर्थभावाने परिपूर्ण आहेत. ही एक आरती ती म्हणजे आरती अवधूता जय जय आरती अवधूता. या आरतीला 125 वर्ष पूर्ण झालेली असून ही आरती आजही सर्व घरांमध्ये म्हटली जाते. तर या आरतीचा भावार्थ असा की अवधूत म्हणजे त्याला कधीही नाश नाही. आरती म्हणजे अर्थ भावनेने केलेली आरती होय. मी तुपणाचा भाव टाकून दर्शन दे संता. मी पणाचा किंवा देहाभिमानाचा त्याग केला असता तो दत्तप्रभू तुला नित्य आत्मनिष्ठ शुद्ध प्रेमरूपी अमृत हाच मेवा खावयास देतो. जो निष्काम भक्ती करतो जो निर्विषयी होतो जो अभेद भक्ती करतो आणि गुरुचरणी अभिमान अर्पण करतो अशा भक्तालाच त्याची भेट होते. हा दत्तात्रय गुरुचा प्रेमळ खेळ आहे. म्हणजे तो दत्त परमात्माच आपला प्रेमानंद भोगण्यासाठी स्वतः गुरु व शिष्य होऊन मायापाशात अडकलेला शिष्य सद्गुरू शरण जातो.
सद्गुरु त्याला आत्मबोध करतात. तो बोध त्याच्या हृदयात असून त्याला स्वस्वरूपाचा अनुभव येतो. शिष्याच्या हृदयी मोद ठसला. एकट्या एकपणात असा आनंद भोगता येत नाही म्हणून असा बंध मुक्तीचा गुरु शिष्याचा प्रेमानंद भोगण्याचा खेळ दत्तगुरूंनी उभारला आहे. जगात आपले कोणीही नाही व तू पण कोणाचाही नाहीस. हा क्षणिक संबंध खोटाच आहे. ही माझी स्त्री, हा माझा पुत्र, ही माझी संपत्ती व हे माझे आहे या अहममतेची खोट्या मायामोहात तू व्यर्थ अडकून पडतोस. तर ही सर्व आशा टाकून मोकळा हो. म्हणून श्री पंत महाराज म्हणतात, या मार्गात कर्तेपणास जागच नाही, अकर्तेपणास विधिनिषेध लागू होतच नाही. मी टाकले, मी सोडले हा अभिमानही टाका. कर्मे करताय तर करा, पण त्या कर्माचा कर्ता तुम्ही आहात ही भ्रांती टाका. कर्तेपणाचे ओझे घेऊ नका. मी भक्ती करतो हा अभिमानही सद्गुरूस खपत नाही. म्हणून कर्तेपणा सद्गुरूचा माझा नव्हे असा अभिमान रही भावनेने राहावे. मी पण नाहीसा झाल्यावरच अनन्य भक्ती घडते. मी ब्रह्म, मी जीवनमुक्त असे म्हणणारा सोन्याच्या तीक्ष्ण धारेच्या सुरीवर चिरला जातो. मी नाहीच, सद्गुरू फक्त तूच आहेस. मी तुम्हाला विरहित तुझा सहज विलास आहे असा भाव अंतकरणी पूर्ण मानावा. श्री पंत महाराज म्हणतात, एकाच वेळी एकाच ठिकाणी दोन वस्तू ठेवता येत नाही. मी मुळीच नाही, तेथेच गुरुप्रेमा आहे. मी पण आला की गुरुप्रेमाला जागा नाही. या सर्व गोष्टी टाकल्या तरच गुरुप्रेमाला जागा मिळेल. विचार करून पाहू गेले असता मी आहे व हे सर्व माझे आहे अशी मी व माझेपणाची प्रीती ही मुळीच नाही, ती खोटीच आहे. तसेच या मायापाशात अडकणे याला बंध म्हणतात व या मायापाशातून सुटणे याला मोक्ष म्हणतात. माया नाहीच ती खोटीच आहे तर मोक्ष कुठून असणार? तर नाही, स्वरूप ठिकाणी हे बंध मोक्ष नाहीतच. ही कल्पिलेली एक खोटी गोष्ट आहे. ही खून किंवा ओळख अनुभवाने या पंतांना पूर्ण ठसली. नियम म्हणून परमार्थ करू नका तर प्रेम म्हणून परमार्थ करा. श्री गुरुदेव दत्त. आपल्याला मोक्षाची काळजी नाही आणि आपण सद्गुरूच्या चरणाचे एक रूप लिहतो की आपण आयुष्यात समजतो आहे. अमृत चांगल्याचं खरं पाहिजे. असावं मोठे अद्वैत असावं. तर ह्या ज्या छोट्या खाणाखुणा आहेत त्या लहान मुलांना लगेचच आकलन होतील असं नाही, पण ज्यांना ते आकलन झालेलं आहे त्यांचं असं मार्गदर्शन भेटलं की ते आमचं पण कुठे पक्क होतं की रे नाही बाबा हे असं आहे, आपण असं करायला पाहिजे. तर ह्या गोष्टींकडे आपण खूप विचारपूर्वक विचार करायला पाहिजे किंवा लक्ष द्यायला पाहिजे की जे लहान मुलं पण बोलतात किंवा सांगतात तर त्याच्यामधून कसं काही गोष्टी वाढीव करून किंवा कमी करून, असं मला वैयक्तिक मत आहे, चुकीचं असू शकतं बरोबर असू शकतं, की त्याच्यातून काही अजून चुका दुरुस्त करून म्हणा किंवा बाळा असं नाही असं. मग त्यांनी काय म्हटलंय हे भले वाचून म्हटलं किंवा अभ्यास करून आले असले तरी पण हे काय म्हणतात खरा जे आपण हे उत्सव साजरा करतोय प्रेमाचा तो खरोखर प्रेमाचाच होईल. मग गुरुदेव दत्त आता पुढे यांना मी विनंती करतो की आपलं प्रेमाचं मनोगत व्यक्त करायला तुम्ही या इथे कल्याण डोंबिवलीमधून. श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी. सर्वप्रथम मगाशी रमेशनी म्हटलं त्याप्रमाणे मार्गदर्शन, मी काय मार्गदर्शन करायला उभा नाही, कारण माझं स्वतःच वैयक्तिक मत आहे आणि मी स्पष्टपणे तुमच्या समोर ठेवतो. मार्ग सद्गुरूचा, दर्शन तो देणार आहे, बरोबर. मग मार्गदर्शन आमचं मार्गदर्शक आमचं कोण आहे? आमचा मार्गदर्शक सद्गुरू आहे आणि आम्ही त्याची लेकर आहोत. त्यामुळे मार्गदर्शन सद्गुरूच. 125 वर्ष झाली आरतीला आणि ते वर्ष आपण वर्षगाठ आपण साजरी करतोय. आज मनुष्य प्राणी हा उत्साहप्रिय प्राणी असतो. त्याला काही ना काहीतरी उत्सवाचं स्वरूप त्याला हवं असतं.
की ज्याच्यातून तो उत्साह साजरा करू शकतो, आनंद व्यक्त करू शकतो. आणि अशी अनेक निमित्त ही असतात, त्यातलंच एक आरती अवधूताचं एक निमित्त आहे. कारण का आम्ही आम्हाला सद्गुरूचं प्रेम व्यक्त करायचंय, प्रेम उपभोगायचंय. मग हे प्रेम उपभोगायला काहीतरी आम्हाला निमित्त पाहिजे. कारण तो अजन्म आहे, त्याला जन्मच झाला नाही. ज्याला जन्म नाही त्याला मरणही नाही, असा हा अजन्म असल्या कारणाने तो वाढदिवसाच्या निमित्ताने स्वतःच्या आरती करतो, पाच पदं करून ठेवतो. हे कशासाठी, कोणासाठी? तर ही शिदोरी आहे माझ्या लेकरांना, माझ्या लेकरांना त्यांच्या जीवन प्रवासामध्ये ह्याचा उपयोग होईल म्हणून ही त्यांनी शिदोरी करून ठेवलेली आहे. आणि त्या शिदोरीच्या निमित्ताने ते त्यांचं प्रेम, माझं प्रेम उपभोगतील आणि प्रसन्न होतील, आनंदी होतील. त्याच्यासाठी ही केलेली त्यांनी शिदोरी आहे आमच्यासाठी. पूर्ण पंथ वाङ्मय जे आहे ते सद्गुरूचं स्तवन आहे, ही सद्गुरूची स्तुती आहे. हे सर्व शब्द आहेत, प्रेम लरित असो, स्फुटरेक असो, पराग असो, हे सर्व जे निर्माण झालेले आहे ते सगळे शब्द जे हे मौनातून निर्माण झालेले आहेत, अद्वैतातून निर्माण झालेले आहेत. आणि म्हणून ते आमच्या हृदयाला स्पर्श करतात, आमच्या हृदयाचा ठाव घेतात. तशीच ही आरती, आरती अवधूता, आरती अवधूता बालमुकुंद महाराज बालावधूतांची आरती. अवधूताची आरती अवधूताने केली, चैतन्याची आरती चैतन्याने केली, ही अशी आरती अवधूता. आणि पुढे महाराज म्हणतात की मी तूपणाचा भाव टाकून दर्शन दे संता. मी आणि तू, ह्या मी तूपणा हा हे जे द्वैत आहे, सुख दुःख असो, श्रीमंत गरीब, हे सगळे जे वर्ग आहेत हे सगळे द्वैत आहे. आणि ह्या द्वैत केल्याशिवाय खरं दर्शन तुम्हाला होऊ शकत नाही. परमार्थामध्ये दर्शनाचे अनेक प्रकार आहेत, पण कुठल्याही प्रकारचं दर्शन असो, दर्शन घेणारा जोपर्यंत आहे तोपर्यंत ते दर्शन परिपूर्ण आहे असं आम्ही म्हणू शकत नाही. कारण ज्याचं दर्शन घ्यायचं असेल, एखादा दृष्टांत असेल, दृष्टांत झाला, दर्शन झालं, कशाही ठिकाणी मी आहे ना, दर्शन घेणारा शिल्लक आहे ना. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुझ्या निर्विकल्प स्वरूपी मला सामरस्य दे. जिथे मी नाही तू नाही अशा प्रकारचं दर्शन जे आहे ते तू मला दे. आणि त्या प्रकारचं दर्शन महाराज या अर्थी सांगतायत की अशा प्रकारचं दर्शन आम्हाला हवंय, माझ्या मुलांना हवंय, मला हवं. महाराजांनी आपण वाचतो चरित्रामध्ये किंवा महाराजांच्या जीवन प्रसंगात महाराजांनी बाळा पंगड हट्ट धरलेला आहे की माझ्या तुझ्या निर्विकल्प स्वरूपी सामरस्य दे. तर त्या प्रकारचं दर्शन, ते मी तुपणा टाकून विरहित असलेलं दर्शन तू मला दे, तेव्हाच खरं दर्शनाचं सौख्य मला, म्हणजे माझ्या मला निरंजन स्वरूपी तू खेळव, त्या निरंजन स्वरूपाशी मला नेऊन ठेव. ते खरं दर्शन महाराजांनी इथे मागितलेलं आहे. खरं म्हणजे हा आरतीचा प्रवास, ह्या आरती अवधूचा प्रवास आपण उलटाही करू शकतो. प्रेमास्तव जन्म घेऊन मग ज्ञानाज्ञान आणि मग मी तूपणाचा, असे प्रकारे. म्हणजे थोडा विषय सोडून बोलतो की आता बोलतो बोलतो असं वाटतं की किती डायमेन्शन्स आहेत ह्या आरती अवधूताला, किती डायमेन्शन्स आहेत पंत वाङ्मयाला. अनेक ठिकाणी हे मेळावे होत आहेत, अनेक जण बोलत आहेत, प्रत्येकाचं काही ना काहीतरी वेगळं आहे, प्रत्येकाची डायमेन्शन वेगळी आहेत. पंतांचं काय म्हणणं असेल, हे डायमेन्शन कॅच करायला, हे पकडायला आम्ही तितके समर्थ नाही आहोत, पण आम्ही प्रयत्न करतो. तितके समर्थ आम्ही कधी होऊ, कधी होऊ आम्ही? जेव्हा त्या निर्विकल्प स्थितीमध्ये आम्ही रमू, त्या निर्विकल्प स्थितीमध्ये जाऊ, तेव्हा ती डायमेन्शन आम्हाला कदाचित कळू शकतील. पण न कळू आता, पण आमचा भाव जो आहे, आमचा अनुभव आहे, तो आम्ही व्यक्त करण्याचा प्रयत्न या मेळाव्यांच्या माध्यमातून करतोय, इथे करतोय, महाराष्ट्रात आज अनेकदा अनेक ठिकाणी तो होतोय. तर महाराज पुढे म्हणतात की ज्ञानात ज्ञान खेळ कल्पनी सुख देसी चित्ता. ज्ञान आम्ही जे म्हणतो त्याला वृत्तिक ज्ञान असं म्हणतात, म्हणजे जे भौतिक ज्ञान आहे, जे सायन्स आहे. आज विजेचा शोध लागला, रेडिओचा शोध लागला, आज लहरींचा शोध लागला, अनेक प्रकारचे शोध लागलेले आहेत. त्यात काही आम्ही परिपूर्ण नव्हतो, मी ज्या फील्डमध्ये त्या फील्डचं मला नॉलेज आहे, दुसऱ्या फील्डचं मला काही ज्ञान नसेल, बरोबर की नाही? पण ते ज्ञान जे आहे ते वृत्तिगत ज्ञान आहे. महाराज ज्या ज्ञानाबद्दल बोलतात ते आध्यात्मिक ज्ञानाबद्दल बोलतात. आणि महाराजांना, जो ज्ञानी आहे, जो संत आहे, त्याला अज्ञान काहीच नाही आहे. त्याला फक्त माझ्यासमोर हा येणारा अज्ञानी आहे ही भावनाच नाही त्याची,
अरे माझा बाळप्पा समोर आला माझ्या. आज गोव्यांचे सकपाळ शेवटचा शिष्य माझा बालमुकुंद आला. हीच भावना शेवटपर्यंत महाराजांची होती. कारण का मोकळा कोणाला करायचंय, मुक्त कोणाला करायचंय, तू मुक्ताच आहेस. ही भ्रांती टाकून दे तुझी. हाच बोध त्याच्या चरणी त्याच्या मांडीवर बसल्यानंतर महाराजांनी केलाय. मग त्याला ज्ञान आणि अज्ञान काय असेल. जेव्हा त्याच्या चरणी पडलो आम्ही त्याच्या मांडीवर बसलो तेव्हा त्यांनी सांगितलं, अरे तू ब्रह्मच आहेस, तू ब्रह्मच आहेस. ही खूण आम्ही त्यांनी आम्हाला दिली. तुझ्यात आणि माझ्यात काही फरक नाही, काही भेद नाही तुझ्यात. हाच एक संप्रदाय असा आहे की इतकं खुलेपणाने सांगतो सद्गुरु की तू माझा आहेस, मी तुझा आहे, तू ब्रह्मच आहेस, मी ब्रह्मच आहे, तुझ्यात आणि माझ्यात काही फरक नाही, मी तुझा गुरु नाही, तू माझा शिष्य नव्हे, जा. हे सरळ सरळ उघडपणे सांगणारा हा संप्रदाय, बरोबर की नाही? मग हे ज्ञान जेव्हा त्यांनी आम्हाला दिलं आणि आम्हाला वाटलं आम्ही परिपूर्ण झालो. पण जसा पारमार्थिक प्रवास आमचा पुढे पुढे चालू झाला तेव्हा असं लक्षात आलं की मी ब्रह्म नाही आहे, हे सर्व जग ब्रह्म आहे, मीच फक्त ब्रह्म आहे, हा समोरचा ब्रह्म नाही, हा असं भाव नाही आहे. हा सगळं जग ब्रह्म ब्रह्मस्वरूपच आहे. त्याला आपण म्हणतो सर्वम खलू इदम ब्रह्म. ज्या त्या स्थितीपर्यंत जेव्हा जातो तेव्हा असं लक्षात येतं की आधीची जी माझी स्थिती होती ना, मी ब्रह्म आहे, ती अज्ञानात मोडते. मग कारण का माझा पुढचा प्रवास सुरू झालेला असतो. जसा जसा शास्त्रज्ञ आहे तो एखादा शोध लावतो, कालांतराने अशी प्रगती होते की तो शोध मागे पडतो आणि दुसरा शोध लागतो. म्हणजे ज्ञान आणि अज्ञान अशी काही स्थिती वेगळी नाहीच आहे. खरं म्हणजे सगळं परिपूर्ण ज्ञानानेच बनलेलं आहे. फक्त मायेचा पडदा आहे तो दूर करण्याची गरज आहे. अंतर्पाठ बोधे वृत्ता महाराजांचं ते पद आहे. अंतर्पाठ अज्ञानाचा पडदा आहे तो बोधाने आम्ही टाकताऊन टाकला तर मग सगळं ज्ञानस्वरूपच आहे. आणि म्हणून महाराजांचा बोध हा इतका सोपा नाही आहे. बोध म्हणजे काही नुसता उपदेश नव्हे, पण मला असं वाटतं बोध म्हणजे ज्यामुळे तुमच्या चित्तावरती संस्काराचे जे ठसे उमटलेले असतात जन्मोजन्मीचे ते उखडून टाकण्याचं सामर्थ्य ज्यात असतं त्याला बोध असं म्हटलं जातं. तो बोध ते बोध खडक जेव्हा माणसाने आमच्या हातात दिलं आणि त्याचा जर योग्य आम्ही उपयोग केला, त्या युक्त्या जर आम्ही वापरल्या, तर ती जी स्थिती महाराजांनी आम्हाला दिलेली आहे, ऑलरेडी दिलेलीच आहे, त्या स्थितीत नित्य नित्य आम्ही रममान व्हायला निश्चितच तयार असून. हे झालं ज्ञानाज्ञान खेळ कल्पनी सुख देशी जत्ता. आणि शेवटचे चरण प्रेमास्तव जन्म घेतला बाणली कोण जत्ता. आम्ही नेहमी हे आरती जेव्हा समाज शेवटाच येते आणि जेव्हा आम्ही म्हणतो की प्रेमास्तव जन्म घेतला तेव्हा आम्ही अगदी बेळमीच्या देठापासून तारस्वरात म्हणत असतो की प्रेमास्तव जन्म घेतला. त्या तारस्वरात म्हणताना देखील आमची अवस्था कधी कधी अशी होते की आमचा मी पण कुठेतरी हरवून बसतो आणि त्या आनंदात आम्ही जात असतो. कारण ते चरण शेवटचं चरणच तसं आहे. मला वाटतं शास्त्रज्ञ आहे, शास्त्रज्ञ काय विचार करतात की हे कसं निर्माण झालं. फिलॉसॉफर आहे, तत्वज्ञ, तो काय म्हणतो हे का निर्माण झालं. त्या फिलॉसॉफरला शेवटपर्यंत काही हातात मिळतच नाही, तो का आणि का शोधतच बसतो. शास्त्रज्ञाला त्याची पडलेली नाही, तो कसं निर्माण झालं, हे कसं निर्माण झालं, ते कसं निर्माण झालं हे शोधत बसतो. आणि जो संत आहे, जो महात्मा आहे, जो धर्मानिष्ठित आचरण करणार आहे, जो धर्म जाणणार आहे, तो म्हणतो की प्रेमास्तव जन्म घेतला बाळाली म्हणून जात. हे कशासाठी निर्माण झालं, तर प्रेमासाठी निर्माण झालं. त्याला असं वाटलं की एका केंद्रामध्ये एकट्याला नमत नाही, एकट्याला करमणूक होत नाही, म्हणून त्याने कूस बदलली, थोडासा विकार पावला आणि हे विश्व निर्माण झालं. कशासाठी, तर प्रेमासाठी, प्रेम उपभोगण्यासाठी. झाडाची एक बी आहे, त्या झाडाच्या बीतून एक वृक्ष निर्माण होतो. त्या वृक्षाला फळ लागतं, त्या वृक्षाला फुलं लागतं. त्या फुलाचा सुगंध जेव्हा आसमंतात दरवळतो आणि जेव्हा आसमंत आनंदित होतो तेव्हा खऱ्या अर्थानं प्रेम आणि भक्ती प्रफुल्लित होत असते. माणसाच्या जीवनाचंही तसंच आहे. कामना स्वरूप असलेलं माझं जीवन जेव्हा बहरतं, जेव्हा मोठं होतं, त्याला प्रेमाचं स्वरूप यावं लागतं. आणि जेव्हा प्रेमाचं स्वरूप येतं ते इतकं विकास पावतं की त्याच्यानंतर जी स्थिती जी आहे तिला भक्तीची स्थिती अशी म्हणतात. ती खरी भक्ती आहे. आणि त्या भक्तीतून हे सगळं तत्वज्ञान महाराजांना तयार झालेलं आहे. तसं बघितलं तर महाराज म्हणायचं की बालमुकुंदांनी कधी ग्रंथ हातातच धरले नाहीत. महाराजांनी बाळप्पाने अनुभव दिला.
महाराजांनी सगळी इमारत जी आज आपल्या अवधूत पंथाची चितचक्ती संप्रदाय अवधूत पंथ जो आहे त्याची जी इमारत आहे ती सगळी महाराजांनी उभी केलेली आणि ही कशासाठी उभी केली तर आमच्यासाठी उभी केलेली. त्यामुळे प्रेमास्तव आम्ही प्रेमास्तव असं जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा जे प्रेम आहे त्या प्रेमाचा गर्भित अर्थ आमच्या आम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. तो जेव्हा गर्भित आम्ही अर्थ लक्षात घेऊ तिथे कुठल्याही प्रकारचं कुठल्याही प्रकारची किनार कुठल्याही प्रकारच्या कामनेची किनार तिथे नसते. अदरवाईज बघायला गेलं तर आमच्या जीवनात असणाऱ्या प्रेमाला एक किनार आहे कामनेची आणि आम्ही त्याला प्रेम म्हणतो. पण सद्गुरूचं प्रेम जे आहे त्याला कुठल्याही प्रकारची अशी कामनेची किनार नसते. त्याला स्पष्ट आणि फक्त असं दिसत असतं की हे फक्त प्रेमासाठी हे आविष्कार आहे प्रत्येक जीवाचा. सद्गुरू कधीही स्त्री पुरुष गरीब श्रीमंत असा भेद करत नाही. त्याच्यासाठी फक्त तो जीव असतो आणि तो जीव हा ब्रह्मस्वरूपच असतो. त्याला त्याच्या स्वरूपाची आठवण करून देण्यासाठी की तू कोण आहेस हे आठवण करून देण्यासाठी निमित्त आहे. आणि म्हणूनच त्या प्रेमास्तव जन्म घेतला असं म्हणणाऱ्या सद्गुरूंनी प्रेमाचं अवतरण ह्या कृतित्वाला आमच्यासाठी केलेला आहे. जो अजन्म आहे तो आमच्यासाठी कणव आमचे भक्ताची कणव आहे त्याच्यासाठी तो जन्मलेला आहे. आणि हे सगळं वाङ्मय त्यांनी आमच्यासाठी आमच्या समोर ह्याच्यासाठी ठेवलंय की ह्याच्यातून तुला खरा आनंद मिळणार आहे तो आनंद तुला लुटायचा आहे. आणि म्हणूनच आज आम्ही सगळे एकत्र जमतो. पंतबंधू आम्हाला जेव्हा भेटतो पंतबंधू जेव्हा आम्हाला भेटतो आमचा गुरुबंधू जेव्हा भेटतो तो आम्हाला आनंद होतो. त्याचं कारण काय? त्याचं कारणच आहे की ते प्रेम आमच्या हृदयात त्यांनी ओतलेलं आहे. जेव्हा त्याच्या मांडी चरणी पडलो त्याच्या मांडीवर पडलो रुजवलेलं आहे तेच माझ्या समोरच्या गुरुबंधूच्या अंतकरणातही आहे. आणि ही खूण मला कुठेतरी पटत असते ती मला व्यक्त करता येत नसते पण माझ्या ती लक्षात येत असते प्रत्येक. आणि म्हणून पंथाचा जो भक्त आहे तो साधारण नाही तो असाधारण आहे. आम्ही त्याच्याकडे बघतो तो खेडवळ आहे तो शिकलेला नाही तो अशिक्षित आहे असं काही नाही. त्याला त्याच्या चरणी पडल्यानंतर त्याला सर्वस्व त्याने दिलेलं आहे चरम अवस्था त्याने दिलेली आहे तेव्हा तो समृद्धच आहे. आणि म्हणूनच आज अशा प्रकारचे मेळावे आणि अशा प्रकारचा आनंद आम्ही लुटत असतो. श्री गुरुदैव असतो. फार सुंदर दादांनी फार सुंदर मी आता परत म्हणेन मार्गदर्शन केलं म्हणून का तर मला यासाठी म्हणावं वाटतं की बरेच अनुभव आम्ही लहान आहोत की आम्हाला ते अनुभव आम्ही घेतलेले नाही आहे पण तुम्ही लोकांनी ते घेतले आहेत. जे अनुभव आम्ही आतापर्यंत घेतले नाहीत किंवा ते पावसाळे आम्ही पाहिलेले नाही किंवा तसे प्रसंग आमच्या समोर कधी आले नाहीत आणि त्या प्रसंगातून त्या अनुभवातून तुम्ही जे अनुभव प्राप्त केले किंवा बोध म्हणा ज्ञान म्हणा प्राप्त केलं ते आमच्यापर्यंत पोचवणं किंवा सांगणं जो मार्ग मला माहिती नाही आहे कसा चालावा माहिती नाही आहे तर मग लगडत बिंगडत कसं तरी चालतोय मग तो प्रकाश दाखवणं आणि तसं चालणं त्यालाच मी माझ्या भाषेमध्ये मार्गदर्शन म्हणतो. काहीतरी चुकत असेल तर माफ करा. तर अशामध्ये फार सुंदर हे केला. तर आता आपण पुढे बघूया. नमस्कार म्हणजे सर्वप्रथम मगाशी रमेशनी म्हटलं त्याप्रमाणे मार्गदर्शन. मी काय मार्गदर्शन करायला उभा नाही कारण माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे आणि मी स्पष्टपणे तुमच्या समोर ठेवतो मार्ग सद्गुरूचा दर्शन तो देणार आहे बरोबर. मग मार्गदर्शन आमचं मार्गदर्शक आमचा कोण आहे? आमचा मार्गदर्शक सद्गुरू आहे आणि आम्ही त्याची लेकरं आहोत. त्यामुळे मार्गदर्शन सद्गुरूचं. 125 वर्ष झाली आरतीला आणि ते वर्ष आपण वर्षगाठ आपण साजरी करतोय. असं मनुष्य प्राणी हा उत्साहप्रिय प्राणी असतो. त्याला काही ना काहीतरी उत्सवाचं स्वरूप त्याला हवं असतं की ज्याच्यातून तो उत्साह साजरा करू शकतो आनंद व्यक्त करू शकतो. आणि अशी अनेक निमित्त ही असतात. त्यातलाच एक आरती अवधूताचं एक निमित्त आहे कारण का आम्ही आम्हाला सद्गुरूचं प्रेम व्यक्त करायचंय प्रेम उपभोगायचंय. मग हे प्रेम उपभोगायला काहीतरी आम्हाला निमित्त पाहिजे. खरं तर तो अजन्म आहे.
त्याला जन्मच झाला नाही. ज्याला जन्म नाही त्याला मरणही नाही असा हा जन्म असल्याकारणाने तो वाढदिवसाच्या निमित्ताने स्वतःच्या आरती करतो, पाच पदं करून ठेवतो. हे कशासाठी, ही कोणासाठी? तर ही शिदोरी आहे माझ्या लेकरांना, माझ्या लेकरांना त्यांच्या जीवन प्रवासामध्ये ह्याचा उपयोग होईल म्हणून ही त्यांनी शिदोरी करून ठेवलेली आहे. आणि त्या शिदोरीच्या निमित्ताने ते त्यांचं प्रेम, माझं प्रेम उपभोगतील आणि प्रसन्न होतील, आनंदी होतील. त्याच्यासाठी ही केलेली त्यांनी शिदोरी आमच्यासाठी. पूर्ण पंत वाङ्मय जे आहे हे सद्गुरूचं स्तवन आहे, ही सद्गुरूची स्तुती आहे. हे सर्व शब्द आहेत, प्रेमलरी असो, स्फुटरेक असो, पराग असो, हे सर्व जे निर्माण झालेले आहे ते सगळे शब्द जे हे मौनातून निर्माण झालेले आहेत, अद्वैतातून निर्माण झालेत. आणि म्हणून ते आमच्या हृदयाला स्पर्श करतात, आमच्या हृदयाचा ठाव घेतात. तशीच ही आरती, आरती अवधूता, आरती अवधूता बालमुकुंद महाराज बालावधूतांची आरती, अवधूताची आरती अवधूताने केली, चैतन्याची आरती चैतन्याने केली, ही अशी आरती अवधूता. आणि पुढे महाराज म्हणतात की मी तूपणाचा भाव टाकून दर्शन दे संता. मी आणि तू, ह्या मी तूपणा हा हे जे द्वैत आहे, सुख दुःख असो, श्रीमंत गरीब हे सगळे जे वर्ग आहेत हे सगळे द्वैत आहे. आणि ह्या द्वैत गेल्याशिवाय खरं दर्शन तुम्हाला होऊ शकत नाही. परमार्थामध्ये दर्शनाचे अनेक प्रकार आहेत, पण कुठल्याही प्रकारचं दर्शन असो, दर्शन घेणारा जोपर्यंत आहे तोपर्यंत ते दर्शन परिपूर्ण आहे असं आम्ही म्हणू शकत नाही. कारण ज्याचं दर्शन घ्यायचं असेल, एखादा दृष्टांत असेल, दृष्टांत झाला, दर्शन झालं, कशाही ठिकाणी मी आहे ना, दर्शन घेणारा शिल्लक आहे ना. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुझ्या निर्विकल्प स्वरूपी मला सामरस्य दे, जिथे मीही नाही तू नाही अशा प्रकारचं दर्शन जे आहे ते तू मला दे. आणि त्या प्रकारचं दर्शन महाराज या अर्थी सांगतायत की अशा प्रकारचं दर्शन आम्हाला हवंय, माझ्या मुलांना हवंय, मला हवं. महाराजांनी आपण वाचतो चरित्रामध्ये किंवा महाराजांच्या जीवन प्रसंगात महाराजांनी बाळ पंगड हट्ट धरलेला आहे की माझ्या तुझ्या निर्विकल्प स्वरूपी सामरस्य दे. तर त्या प्रकारचं दर्शन, ते मी तुपणा टाकून विरहित असलेलं दर्शन तू मला दे, तेव्हाच खरं दर्शनाचं सौख्य मला, म्हणजे माझ्या मला निरंजन स्वरूपी तू खेळव, त्या निरंजन स्वरूपाशी मला नेऊन ठेव, ते खरं दर्शन महाराजांनी इथे मागितलेलं आहे. खरं म्हणजे हा आरतीचा प्रवास, ह्या आरती अवधूचा प्रवास आपण उलटाही करू शकतो. प्रेमास्तव जन्म घेऊन मग ज्ञानाज्ञान आणि मग मी तूपणाचा असे प्रकारे, म्हणजे थोडा विषय सोडून बोलतो की आता बोलता बोलतो असं वाटतं की किती डायमेन्शन्स आहेत ह्या आरती अवधूताला, किती डायमेन्शन्स आहेत पंत वाङ्मयाला. अनेक ठिकाणी हे वेळावे होत आहेत, अनेक जण बोलत आहेत, प्रत्येकाचं काही ना काहीतरी वेगळं आहे, प्रत्येकाची डायमेन्शन्स वेगळी आहेत. पंतांचं काय म्हणणं असेल, हे डायमेन्शन कॅच करायला, हे पकडायला आम्ही तितके समर्थ नाही आहोत, पण आम्ही प्रयत्न करतो. तितके समर्थ आम्ही कधी होऊ, कधी होऊ आम्ही? जेव्हा त्या निर्विकल्प स्थितीमध्ये आम्ही रमू, त्या निर्विकल्प स्थितीमध्ये जाऊ, तेव्हा ती डायमेन्शन आम्हाला कदाचित कळू शकतील. पण न कळू आता, पण आमचा भाव जो आहे, आमचा अनुभव आहे, तो आम्ही व्यक्त करण्याचा प्रयत्न या मेळाव्यांच्या माध्यमातून करतो, इथे करतो, महाराष्ट्रात आज अनेकदा अनेक ठिकाणी तो होतोय. तर महाराज पुढे म्हणतात की ज्ञानाज्ञान खेळ कल्पनी सुख देसी चित्ता. ज्ञान आम्ही जे म्हणतो त्याला वृत्तिक ज्ञान असं म्हणतात, म्हणजे जे भौतिक ज्ञान आहे, जे सायन्स आहे. आज विजेचा शोध लागला, रेडिओचा शोध लागला, आज लहरींचा शोध लागला, अनेक प्रकारचे शोध लागलेले आहेत. त्यात काही आम्ही परिपूर्ण नव्हतो, मी ज्या फील्डमध्ये त्या फील्डचं मला नॉलेज आहे, दुसऱ्या फील्डचं मला काही ज्ञान नसेल, बरोबर की नाही? पण ते ज्ञान जे आहे ते वृत्तिक ज्ञान आहे. महाराज ज्या ज्ञानाबद्दल बोलतात ते आध्यात्मिक ज्ञानाबद्दल बोलतात. आणि महाराजांना, जो ज्ञानी आहे, जो संत आहे, त्याला अज्ञान काहीच नाही आहे. त्याला भक्त माझ्यासमोर हा येणारा अज्ञानी आहे ही भावनाच नाही त्याची. अरे माझा बाळप्पाच समोर आला माझ्या. आज गोव्यांचे सकपाळ शेवटचा शिष्य माझा बालमुकुंद आला, हीच भावना शेवटपर्यंत महाराजांची होती. कारण का मोकळा कोणाला करायचंय, मुक्त कोणाला करायचंय? तू मुक्तच आहेस.
ही भ्रांती टाकून दे तुझी, हाच बोध त्याच्या चरणी त्याच्या मांडीवर बसल्यानंतर महाराजांनी केलाय. मग त्याला ज्ञान आणि अज्ञान काय असेल? जेव्हा त्याच्या चरणी पडलो आम्ही, त्याच्या मांडीवर बसलो, तेव्हा त्यांनी सांगितलं, अरे तू ब्रह्मच आहेस, तू ब्रह्मच आहेस, ही खूण आम्ही त्यांनी आम्हाला दिली. तुझ्यात आणि माझ्यात काही फरक नाही, काही भेद नाही तुझ्यात. हाच एक संप्रदाय असा आहे की इतकं खुलेपणाने सांगतो सद्गुरु की तू माझा आहेस, मी तुझा आहे, तू ब्रह्मच आहेस, मी ब्रह्मच आहे, तुझ्यात आणि माझ्यात काही फरक नाही, मी तुझा गुरु नाही, तू माझा शिष्य नव्हे, जा. हे सरळ सरळ उघडपणे सांगणारा हा संप्रदाय, बरोबर की नाही? मग हे ज्ञान जेव्हा त्यांनी आम्हाला दिलं आणि आम्हाला वाटलं आम्ही परिपूर्ण झालो. पण जसा पारमार्थिक प्रवास आमचा पुढे पुढे चालू झाला, तेव्हा लक्षात आलं की मी ब्रह्म नाही आहे, हे सर्व जग ब्रह्म आहे, मीच फक्त ब्रह्म आहे, हा समोरचा ब्रह्म नाही असं भाव नाही आहे. हा सगळं जग ब्रह्म ब्रह्मस्वरूपच आहे, त्याला आपण म्हणतो सर्वम खलु इदम ब्रह्म. ज्या त्या स्थितीपर्यंत जेव्हा जातो तेव्हा असं लक्षात येतं की आधीची जी माझी स्थिती होती ना, मी ब्रह्म आहे, ती अज्ञानात मोडते. मग कारण का माझा पुढचा प्रवास सुरू झालेला असतो. जसा जसा शास्त्रज्ञ आहे तो एखादा शोध लावतो, कालांतराने अशी प्रगती होते की तो शोध मागे पडतो आणि दुसरा शोध लागतो. म्हणजे ज्ञान आणि अज्ञान अशी काही स्थिती वेगळी नाहीच आहे. खरं म्हणजे सगळं परिपूर्ण ज्ञानानेच बनलेलं आहे, फक्त मायेचा पडदा आहे तो दूर करण्याची गरज आहे. अंतर्पाट बोधे उडता, महाराजांचं जे पद आहे, अंतर्पाट अज्ञानाचा पडदा आहे तो बोधाने आम्ही टाकताऊन टाकला, तर मग सगळं ज्ञानस्वरूपच आहे. आणि म्हणून महाराजांचा बोध हा इतका सोपा नाही आहे. बोध म्हणजे काही नुसता उपदेश नव्हे, पण मला असं वाटतं बोध म्हणजे ज्यामुळे तुमच्या चित्तावरती संस्काराचे जे ठसे उमटलेले असतात जन्मोजन्मीचे, ते उखडून टाकण्याचं सामर्थ्य ज्यात असतं त्याला बोध असं म्हटलं जातं. तो बोध, ते बोध खडक जेव्हा महाराजांनी आमच्या हातात दिलं आणि त्याचा जर योग्य आम्ही उपयोग केला, त्या युक्त्या जर आम्ही वापरल्या, तर ती जी स्थिती महाराजांनी आम्हाला दिलेली आहे, ऑलरेडी दिलेलीच आहे, त्या स्थितीत नित्य नित्य आम्ही रममान व्हायला निश्चितच तयार असून. हे झालं ज्ञानाज्ञान खेळ कल्पनी सुखदेशी जत्ता. आणि शेवटचे चरण प्रेमास्तव जन्म घेतला बाळली कोण जत्ता. आम्ही नेहमी हे आरती जेव्हा समाप्त शेवटात येते आणि जेव्हा आम्ही म्हणतो की प्रेमास्तव जन्म घेतला, तेव्हा आम्ही अगदी बेळमीच्या देठापासून तारस्वरात म्हणत असतो की प्रेमास्तव जन्म घेतला. त्या तारस्वरात म्हणताना देखील आमची अवस्था कधी कधी अशी होते की आमचा मी पण कुठेतरी हरवून बसतो आणि त्या आनंदात आम्ही जात असतो. कारण ते चरण शेवटचं चरणच तसं आहे. मला वाटतं शास्त्रज्ञ आहे, शास्त्रज्ञ काय विचार करतात की हे कसं निर्माण झालं. फिलॉसॉफर आहे, तत्वज्ञ, तो काय म्हणतो हे का निर्माण झालं. त्या फिलॉसॉफरला शेवटपर्यंत काही हातात मिळतच नाही, तो का आणि का शोधतच बसतो. शास्त्रज्ञाला त्याची पडलेली नाही, तो कसं निर्माण झालं, हे कसं निर्माण झालं, ते कसं निर्माण झालं हे शोधत बसतो. आणि जो संत आहे, जो महात्मा आहे, जो धर्माधिष्ठित आचरण करणार आहे, जो धर्म जाणणार आहे, तो म्हणतो की प्रेमास्तव जन्म घेतला बाळाली म्हणून जात. हे कशासाठी निर्माण झालं, तर प्रेमासाठी निर्माण झालं. त्याला असं वाटलं की एका केंद्रामध्ये एकट्याला नमत नाही, एकट्याला करमणूक होत नाही, म्हणून त्याने कूस बदलली, थोडासा विकार पावला आणि हे विश्व निर्माण झालं. कशासाठी, तर प्रेमासाठी, प्रेम उपभोगण्यासाठी. झाडाची एक बी आहे, त्या झाडाच्या बीतून एक वृक्ष निर्माण होतो, त्या वृक्षाला फळं, त्या वृक्षाला फुलं लागतात, त्या फुलाचा सुगंध जेव्हा आसमंतात दरवळतो, जेव्हा आसमंत आनंदित होतो, तेव्हा खऱ्या अर्थानं प्रेम आणि भक्ती प्रफुल्लित होत असते. माणसाच्या जीवनाचंही तसंच आहे. कामना स्वरूप असलेलं माझं जीवन जेव्हा बहरतं, जेव्हा मोठं होतो, त्याला प्रेमाचं स्वरूप यावं लागतं. आणि जेव्हा प्रेमाचं स्वरूप येतं, ते इतकं विकास पावतं की त्याच्यानंतर जी स्थिती जी आहे तिला भक्तीची स्थिती अशी म्हणतात. ती खरी भक्ती आहे. आणि त्या भक्तीतून हे सगळं तत्वज्ञान महाराज तयार झालेलं आहे. तसं बघितलं तर महाराज म्हणायचं की बालमुकुंदांनी कधी ग्रंथ हातातच धरले नाहीत, महाराजांनी बालपणी अनुभव दिला. महाराजांनी ही सगळी इमारत जी आज आपल्या अवधूत पंथाची चिच्छक्ती संप्रदाय अवधूत पंथ जो आहे त्याची जी इमारत आहे ही सगळी महाराजांनी उभी केलेली. आणि ही कशासाठी उभी केली, तर आमच्यासाठी उभी केलेली. त्यामुळे प्रेमास्तव आम्ही
प्रेमास्तव असं जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा जे प्रेम आहे त्या प्रेमाचा गर्भित अर्थ आमच्या आम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. तो जेव्हा गर्भित आम्ही अर्थ लक्षात घेऊ तिथे कुठल्याही प्रकारचं कुठल्याही प्रकारची किनार कुठल्याही प्रकारच्या कामनेची किनार तिथे नसते. अदरवाईज बघायला गेलं तर आमच्या जीवनात असणाऱ्या प्रेमाला एक किनार आहे कामनेची आणि आम्ही त्याला प्रेम म्हणतो. पण सद्गुरूचं प्रेम जे आहे त्याला कुठल्याही प्रकारची अशी कामनेची किनार नसते. त्याला स्पष्ट आणि फक्त असं दिसत असतं की हे फक्त प्रेमासाठी आहे. हा आविष्कार आहे प्रत्येक जीवाचा. सद्गुरू कधीही स्त्री पुरुष गरीब श्रीमंत असा भेद करत नाही. त्याच्यासाठी फक्त तो जीव असतो आणि तो जीव हा ब्रह्मस्वरूपच असतो. त्याला त्याच्या स्वरूपाची आठवण करून देण्यासाठी की तू कोण आहेस हे आठवण करून देण्यासाठी निमित्त आहे. आणि म्हणूनच त्या प्रेमास्तव जन्म घेतला असं म्हणणाऱ्या सद्गुरूंनी प्रेमाचं अवतरण ह्या पृथ्वीतला आमच्यासाठी केलेलं आहे. जो अजन्म आहे तो आमच्यासाठी कणव आमचे भक्ताची कणव आहे त्याच्यासाठी तो जन्मलेला आहे. आणि हे सगळं वाङ्मय त्यांनी आमच्यासाठी आमच्या समोर ह्याच्यासाठी ठेवलंय की ह्याच्यातून तुला खरा आनंद मिळणार आहे. तो आनंद तुला लुटायचा आहे. आणि म्हणूनच आज आम्ही सगळे एकत्र जमतो. पंतबंधू आम्हाला जेव्हा भेटतो पंतबंधू जेव्हा आम्हाला भेटतो आमचा गुरुबंधू जेव्हा भेटतो तो आम्हाला आनंद होतो. त्याचं कारण काय? त्याचं कारणच आहे की ते प्रेम आमच्या हृदयात त्यांनी ओतलेलं आहे. जेव्हा त्याच्या मांडी चरणी पडलो त्याच्या मांडीवर पडलो रुजवलेलं आहे तेच माझ्या समोरच्या गुरुबंधूच्या अंतकरणातही आहे. आणि ही खूण मला कुठेतरी पटत असते ती मला व्यक्त करता येत नसते पण माझ्या ती लक्षात येत असते प्रत्येक. आणि म्हणून पंताचा जो भक्त आहे तो साधारण नाही तो असाधारण आहे. आम्ही त्याच्याकडे बघतो तो खेडवळ आहे तो शिकलेला नाही तो अशिक्षित आहे असं काही नाही. त्याला त्याच्या चरणी पडल्यानंतर त्याला सर्वस्व त्याने दिलेलं आहे चरम अवस्था त्याने दिलेली आहे तेव्हा तो समृद्धच आहे. आणि म्हणूनच आज अशा प्रकारचे मेळावे आणि अशा प्रकारचा आनंद आम्ही लुटत असतो. श्री गुरुदैव फार सुंदर दादांनी फार सुंदर मी आता परत म्हणून मार्गदर्शन केलं म्हणून का तर मला यासाठी म्हणावं वाटतं की बरेच अनुभव आम्ही लहान आहोत की आम्हाला ते अनुभव आम्ही घेतलेले नाही आहे पण तुम्ही लोकांनी ते घेतले आहेत. जे अनुभव आम्ही आतापर्यंत घेतले नाहीत किंवा ते पावसाळे आम्ही पाहिलेले नाही किंवा तसे प्रसंग आमच्या समोर कधी आले नाहीत पण त्या प्रसंगातून त्या अनुभवातून तुम्ही जे अनुभव प्राप्त केले किंवा बोध म्हणा ज्ञान म्हणा प्राप्त केलं ते आमच्यापर्यंत पोचवणं किंवा सांगणं जो मार्ग मला माहिती नाही आहे कसा चालावा माहिती नाही आहे तर मग लंगडं बिंगडं कसं तरी चालतोय मग तो प्रकाश दाखवणं आणि तसं चालणं त्यालाच मी माझ्या भाषेमध्ये मार्गदर्शन म्हणतो. काहीतरी चुकत असेल तर माफ करा. तर अशामध्ये फार सुंदर हे केलं. तर आता आपण पुढे बघूया.